हेलो फ्रेंड्स, व्हाट इज आवर लास्ट पॉइंट? स्टडी ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. आपण टेबल बनवायला घेतला होता आणि त्याच्यात तुम्हाला मी फॉर्मॅट दिला होता जे तुम्ही बुकमध्ये बघून बनवू शकता. फॉर्मॅट दिला होता काल की ती तुमची ॲक्टिव्हिटी होऊ शकते, एक होमवर्क रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यात आपण आय थिंक 5 पार्ट केले होते. 1 फॉर वॉट, पार्ट ऑफ द सेल. सेकेंड, इट्स कंपोजिशन. कंपोजिशन नॉट नेसेसरी की सगळ्याचा असेलच, पण ज्याचा आहे त्याचं नक्की लिहायचं आहे. थर्ड वन इज व्हॉट स्ट्रक्चर, इफ एनी स्पेसिफिकेशन. अँड फोर्थ वन इज फंक्शन. तर असे आपण टेबलच्या फॉर्ममध्ये काल पार्ट्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल असं टेबल बनवलं. प्रोकॅरियोटिक सेल माता, याच्यामध्ये आहे पार्ट ऑफ सेल, नंतर त्याचं कंपोजिशन, नंतर त्याचं स्ट्रक्चर, अँड देन फंक्शन. फंक्शन इट इज जस्ट रिव्हिजन. काल जे आपण शिकलो त्याची एक रिव्हिजन म्हणून आपण असा टेबल बनवू शकतो, समरी पार्ट, राईट? मग त्यातला फर्स्ट पार्ट होता, आपण लिहिला होता बायोमेम्ब्रेन. बायोमेम्ब्रेन मीन्स कव्हरिंग ऑफ लिव्हिंग सेल. बायोमेम्ब्रेन्स, बायोमेम्ब्रेन मधलं पहिलं होतं ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स, मग ग्लायकोकॅलिक्स आपण बघितलं आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. किती फॉर्ममध्ये, त्याला कंपोजिशन नाही आहे. किती फॉर्ममध्ये? आउटरमोस्ट म्युसिलेजिनस. आउटरमोस्ट कव्हरिंग किती फॉर्म मध्ये आहे? आयदर म्युसिलेज ऑर कॅप्सूल. म्युसिलेज ऑर कॅप्सूल. फंक्शन काय आहे? प्रोटेक्शन इन ॲडव्हर्स कंडिशन, अनफेवरेबल कंडिशन. हे झालं ग्लायकोकॅलिक्स. सेकेंड, सेल वॉल. आता सेल वॉलचं कंपोजिशन इज इन बॅक्टेरियल सेल, प्रोकॅरियोटिक सेल मोस्ट इम्पॉर्टंट. आयदर वी कॉल पेप्टिडोग्लायकेन, पेप्टिडोग्लायकेन अँड म्युरिन. म्युरिन असं लिहिलं आहे, ठीक आहे. तर मग पेप्टिडोग्लायकेन अँड फॉर व्हॉट पर्पज दिस स्पेसिफिकेशन? नॉर्मली व्हेन वी डिस्टिंग्विश बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल, बाय दॅट टाइम वी ओनली मेन्शन पेप्टिडोग्लायकेन, इट इज मोर दॅन सफिशियंट. बट दिस इज वन मोर टेक्निक. लिटिल लिटिल कुठे कुठे त्याचा रेफरन्स पुढे पुढे येणार आहे, नॉट कंपल्सरी. जसं सेल म्हटलं की मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे, इनव्हिजिबल फॉर नेकेड आय, सो ऑब्विसली दॅट वी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. मग सेल चॅप्टर म्हटलं की मायक्रोस्कोपचा स्टडी, इट्स स्ट्रक्चर, टाईप्स, हा एक मोठा बीट आहे. तो कधी सिलॅबसमध्ये असतो, कधी नसतो. यू पीपल आर फॉर्च्युनेट, तुमच्या याच्यामध्ये नाही आहे मायक्रोस्कोपचं पूर्ण स्ट्रक्चर, टाईप्स असलं काही नाही आहे. तो एक बीट आहे सेलशी कंपल्सरी असलेला. आणि दुसरा आहे स्टेनिंग टेक्निक. बिकॉज सेल व्हेन मायक्रोस्कोपिक, वी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप टू डिफरन्शिएट पार्ट्स ऑफ द सेल, डिस्टिंक्ट ॲपियरन्स, सेपरेशन, मॅग्निफिकेशन पर्पज. व्हॉट इज नीडेड? टू थिंग्स. वन इज लाईट, सेकंड मॅ अँड
required for lens light, and third one coloring substance to distinguish the cellular component from each other. And such coloring agent we use in the laboratory for microscopic study of different component that we call dye or stain. And the specific scientific technique available for that we call staining technique. Staining technique. काय करायचं आहे, जो कंपोनंट आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघायचा आहे त्याच्यावर आधी आपण काही कलरिंग एजंट टाकतो. ते कलर्स केमिकल्स असतात, मे बी नॅचरल एक्स्ट्रॅक्ट सुद्धा असतात किंवा सिंथेटिक केमिकल्स पण असतात. अँड दोज केमिकल्स अवेलेबल इन युअर लॅबोरेटरी रेडिली अवेलेबल. बिफोर यू ऑब्झर्व द कंटेंट यू पुट अ ड्रॉप ऑफ दॅट कलर ऑन दॅट, वेट फॉर minute or two, then apply cover slip and then observe. Whatever the content you want to observe under microscope, specific part of that content may trap the color, become colorful, and some component which repel the color remain colorless, and that causes what? Contrast situations. काही पार्ट कलरफुल आहे आणि काही पार्ट कलरलेस आहे, तर तो आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपं जातं. व्यवस्थित ऑब्झर्व करू शकतो आपण जो कंटेंट ऑब्झर्व करायचा आहे तो. अँड दॅट हिअर वी यूज फॉर स्टडी ऑफ बॅक्टेरिया, दॅट टेक्निक. अँड दॅट टेक्निक वॉज डेव्हलप बाय सायंटिस्ट क्रिस्टियन ग्राम. बॅक्टेरियल स्टेनिंग टेक्निक developed by scientist Christian Gram. And so that bacteria when we observe under microscope which some shows colorful appearance, means that bacteria trap the color, absorb the color, and some bacteria repel the color, remain colorless. That we call Gram positive, Gram negative. Ashi मेथड आहे, सिस्टम आहे. व्हॉट इज ग्राम? नेम ऑफ द सायंटिस्ट. ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे तो स्टेन त्या सेल्सनी ऍब्झॉर्ब केला आहे, आणि निगेटिव्ह म्हणजे नाही केला आहे, म्हणजे याच्यात कलरकडे अट्रॅक्ट होतात सेल, त्यांना म्हणतात क्रोमोफिल. क्रोम मीन्स कलर, फिलिया मीन्स लव ऑर अट्रॅक्शन. क्रोमोफिल, क्रोमोफोब. फोबिया मीन्स टू हेट अँड फिलिया मीन्स टू लव. द सेल बिकम कलरफुल, क्रोमोफिल. रिमेन कलरलेस, क्रोमोफोब. बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव. वेन वी स्टडी हंड्रेड्स ऑफ स्पीशीज ऑफ यूजफुल ऑर हार्मफुल बॅक्टेरिया for human life, by that time this property is helpful for our study purpose. And that color trapping or repelling ability is there on which part of the bacteria cell wall. Kontya part var depend hai color trap karaycha ka repel karaycha, to the cell wall var depend hai. Aale lakshan? And for that purpose, that composition one should maintain is compulsory. That is for observation of bacteria under microscope by using gram stain. And if the bacteria become colorful, gram positive, not gram negative. So it is based on composition of what? That is cell wall. Then it is middle layer and function protection, maintain shape, आणि काय सांगितलं तसं pathogenicity if any, not compulsory. पॅथोजिनिसिटी विच इज नॉट कंपल्सरी, जर असेल तर पॅथोजेनिसिटी इन सेल वॉल,
जर तो पैथोजन नहीं है तर नो नीड. नेक्स्ट वन इज सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन यूनिवर्सल मेम्ब्रेन एंड इट इज कंपोज्ड ऑफ लाइपोप्रोटीन. बट प्रोटीन्स हियर सॉरी लिपिड्स हियर आर स्पेशली फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स एंड दोज आर अरेंज इन टू लेयर्स बाय लेयर लिपिड एंड रैंडमली अरेंज्ड प्रोटीन मॉलिक्यूल. इन द स्ट्रक्चर ऑफ यूकैरियोटिक सेल विल डिस्कस मोर डिटेल अबाउट कंपोजिशन एंड स्ट्रक्चर ऑफ प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. स्ट्रक्चर दैट इज व्हाट इनर मोस्ट बाउंड्री ऑफ सेल दैट इज सेल मेम्ब्रेन. फंक्शंस फर्स्ट होमियोस्टासिस एंड दिस इज व्हाट नेचर याच मेन इम्पॉर्टंट सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन. सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन मग याच्यात होमिओस्टासिस मध्ये एंडोसाइटोसिस एक्झोसाइटोसिस एक्झोसाइटोसिस त्याच्यानंतर इट गिव्स राइज व्हाट सीलिया फ्लाजेला. डेव्हलप सीलिया फ्लाजेला एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दीज आर सम फंक्शंस ऑफ सेल मेम्ब्रेन. देन आफ्टर विल गो फॉर साइटोप्लाज्म. साइटोप्लाज्म कंपोजिशन वेरियस ऑर्गेनिक इनऑर्गेनिक कंटेंट. इनऑर्गेनिक कंटेंट स्ट्रक्चर इट इज जेली लाइक ग्राउंड सब्सटेंस. ग्राउंड सब्सटेंस ऑफ द सेल. फंक्शन इट इज रिजर्वायर. रिजर्वायर ऑफ दिस व्हाट ऑर्गेनिक एंड इनऑर्गेनिक component as per need for metabolism. Organic inorganic content and that are required to perform definite metabolic activity. So it is source of all those organic and inorganic content provide for different metabolic activities. So in this way these are biomembrane, this one cytoplasm and now we'll go for साइटोप्लाज्मिक कंटेंट. हा असा टेबल तुम्ही बुक मध्ये बघून लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही स्वतः हा एक आता मी फर्स्ट टाइम आहे म्हणून लिहून देणार आहे. बाकी अदरवाइज मग तुम्ही समराइज करण्यासाठी इन दिस वे यू कॅन डेव्हलप ग्रो. ओके then after part of this is cytoplasmic contents that is components which are floating on that and that is chromosomal DNA kal apan lihle extra chromosomal DNA then what ribosome mesosome phyllai pili fimbri flagella etc etc. All those together will try to collect and remember in this tabular form. So many questions are possible with reference to that. Okay. So next one. Next part in cytoplasmic
organelles or components. In that, first is chromosomal DNA. Chromosomal DNA composition. Now DNA is composed of nucleotides. Nucleotides. Nucleotides are building blocks of nucleic acid, DNA and RNA. It is combination of sugar, phosphate and nitrogen base. This idea is there for you in your biotechnology chapter. Nucleotides. Structure. Supercoiled. Supercoiled structure. And when it undergo duplication, doubling process, then it shows circular structure. नाहीतर आपण काल जसं काढलं तसं फुलासारखं टाईटली कॉइल्ड स्प्रिंग एकत्र गुंडाळल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. अँड बाय द टाइम ऑफ रिप्लिकेशन इट अपियर्स परफेक्टली सर्क्युलर. सो नॉर्मली वेन वी स्टडी ऑर वेन वी कम्पेअर प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक डीएनए देन वी यूज टू से, मी त्या दिवशी तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला दिले नव्हते पॉईंट, पण हा पण पॉईंट आपण प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकमध्ये ऍड करू शकतो. दॅट इज व्हेन वी कम्पेअर डीएनए ऑफ बोथ प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल, देन वी यूज टू से प्रोकॅरियोटिक डीएनए इज सर्क्युलर. सर्क्युलर, जस्ट ट्राय टू व्हिज्युअलाइज नायलॉन रोप अरेंज इन सर्क्युलर मॅनर. असे ट्विस्टवाली नायलॉनची दोरी आहे, त्याचं सर्कल बनवलं तर जे स्ट्रक्चर दिसेल दॅट इज डीएनए, प्रोकॅरियोटिक डीएनए. अँड युकॅरियोटिक डीएनए इज हेलिक्युलर. हेलिक्स मीन्स सच टाईप ऑफ ट्विस्ट विल फॉर्म. सो दॅट इट्स वन मोर पॉईंट ऑफ डिफरन्सिएशन यू कॅन पुट इन युअर डिफरन्स कॉलम, दॅट डीएनए इज सर्क्युलर इन प्रोकॅरियोटिक सेल अँड हेलिक्युलर हेलिक्स फॉर्म. हेलिक्स मीन्स ट्विस्टेड स्ट्रिप्स. दॅट इज व्हॉट Eukaryotic DNA. One more point, if you want, you can add here. It is related with composition. Not exactly, it is part of DNA, but try to understand. DNA is thread-like structure. What we imagine DNA, thread-like structure. Okay, and that needs support behind. सपोर्ट बिहाइंड म्हणजे समजा आपण असा विचार करू की दोरा आहे, दोरा रीळ, रीळचा दोरा आहे, स्टिचिंग थ्रेड जो असतो तो, आणि त्याचा असा गुंता पडला आहे तर आपण त्याला नॉर्मली तसं सोडून देत नाही. आपल्याला जर तो परत वापरायचा आपण त्याला कशाभोवती तरी वाइंड अप करून ठेवतो. त्याचा रीळ फॉर्ममध्ये जर तो असेल तर तो जास्त सेफ असतो, व्यवस्थित दिसतो आणि यूजफुल असतो, आणि असा रँडम हॉचपॉच पडला आहे तर तो वाया जातो. बरोबर, ट्राय टू कम्पेअर डीएनए म्हणजे तो रीळचा दोरा आहे, वेडा वाकडा पडलेला, आणि आपल्याला त्याचं काय करायचं आहे, व्यवस्थित वाइंड अप करून ठेवायचं. तर ज्याच्या भोवती वाइंड अप करणार तो असतो हिस्टोन प्रोटीन. थाउजंड्स ऑफ टाईप्स ऑफ प्रोटीन्स प्रेझेंट इन आवर बॉडी. स्टेप बाय स्टेप ॲज पर नीड विल गो थ्रू देअर नेम्स अँड देअर इम्पॉर्टन्स. This is one of the protein present in eukaryotic cell, not in prokaryotic cell. Prokaryotic cell madhe histone protein, which is always in association with DNA. That protein, histone protein, is absent in what? Prokaryotic cell, present in eukaryotic. हा एक अजून डिफरन्स तुम्ही लिहू शकता. जसं जसं आपण पुढे चॅप्टर शिकत जाऊ, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोमकडे जाऊ, तेव्हा तुम्हाला हिस्टोन प्रोटीनचा इम्पॉर्टन्स परफेक्ट काय आहे ते कळेल. ॲट प्रेझेंट ओनली व्हेन वी वॉन्ट टू डिफरेंशिएट प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक, यू कॅन रिमेंबर सिम्पली दॅट डीएनए ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज विदाऊट हिस्टोन अँड युकॅरियोटिक सेल इज विथ हिस्टोन. So you can mention that here also. What? Nucleotides are there, but without histone.
without histone. And what is histone? A typical type of protein which is always in association with DNA in eukaryotic cell. And it is present in nucleus only, so also known as nucleoprotein. कोणता प्रोटीन? जो न्यूक्लियस मध्येच असतो, जो ऑलवेज डीएनए सोबतच असतो, तो यूकॅरियोटिक मध्ये प्रेझेंट, प्रोकॅरियोटिक मध्ये ॲब्सेंट. ओके, देन सुपरकॉइल डीएनए, व्हॉट इज फंक्शन? जेनेटिक मटेरियल ऑफ द सेल, जेनेटिक मटेरियल ऑफ द सेल. नेक्स्ट वन इज एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए, एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए, ज्याला आपण प्लाज्मिड म्हटलं, प्लाज्मिड. ठीक आहे, प्लाज्मिड कंपोजिशन सेम आहे बट स्ट्रक्चर सर्क्युलर, डायरेक्ट सर्क्युलरच असतो, सुपर कॉइल नसतो, सर्क्युलर. नाउ दॅट ऑन द बेसिस ऑफ फंक्शन इन स्टेट बोर्ड बुक त्याला नावं दिली आहेत, काय? एफ आणि आर, ज्याला मी काल फर्टिलिटी फॅक्टर म्हटलं, तो एफ प्लाझ्मिड, आणि अँटीबायोटिक रेझिस्टंट म्हटलं तो आर प्लाझ्मिड. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन सम पीपल यूज टू क्लासिफाय इट एफ अँड आर, एफ फॉर फर्टिलिटी, आर फॉर रेझिस्टन्स. ओके, व्हाई सम पीपल क्लासिफाय इट ऑन द बेसिस ऑफ टेंडन्सी ऑफ सेल्फ डुप्लिकेशन. सम प्लाझ्मिड मेंटेनेबिलिटी ऑफ सेल्फ डुप्लिकेशन लाईक या क्रोमोझोमल डी एन ए दॅट वी कॉल मिनी क्रोमोझोम, अँड सम डिपेंड ऑन क्रोमोझोमल डी एन ए for duplication that we call episome, episome. So in that way also you can remember that plasmid, or it is used when we use that in biotechnology and in the genetic engineering, automatically we'll study that plasmid in much more detail, and by that time the terms are more familiar for you, not expect just now. हे सगळं तुमचं आत्ताच तोंडपाठ होऊ शकत नाही. प्लाझ्मिडचा जपमाळ ओढायची आहे बायोटेक्नॉलॉजी, तेव्हा त्याचे एवढ्या व्हेरियस टर्म्स जे आहे, टर्मिनॉलॉजी जे आहे, ती ऑटोमॅटिक टिप ऑफ टंग येते. सो वेट अँड वॉच, बी पेशंट. क्लिअर? मग सर्क्युलर आहे तो काय काय कामं करतो आहे? फर्स्ट अँटीबायोटिक रेझिस्टंट, अँटीबायोटिक रेझिस्टंट, then fertility factor, आणि आपल्यासाठी त्याचा काय यूज आहे? यूज एज वेक्टर इन जेनेटिक इंजिनिअरिंग, वेक्टर इन जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, देन रायबोसोम, रायबोसोम either mono or poly composition, those are made up of proteins only, protein body, a membrane structure, a membrane structure, membrane structure, and when we say that is unit for ribosome, upon 70s type, 80S type, असं लिहिलं होतं बघा, 70S टाईप, एस फॉर सेबर्ग युनिट ऑर सेडिमेंटेशन कॉन्स्टंट. अँड फर्दर इन द प्रोटीन प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ऑर इव्हन इन स्टडी ऑफ यूकॅरियोटिक सेल, व्हेन वी ड्रॉ डायग्राम स्कीमॅटिक प्रेझेंटेशन फॉर स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम, देन इट इज डिव्हायडेड इन टू टू युनिट्स. दिस 70S जो आहे हा आपण असा दोन पार्टमध्ये काढतो, त्याला असं असं स्ट्रक्चर काढतात रायबोझोम्स लाईक दिस. इट अपियर्स लाईक दिस.
ओके असं दिसतो. दिस इज स्मॉलर युनिट, दिस इज लार्जर युनिट. ओके अँड ॲक्च्युली दीज युनिट्स आर ऑलवेज फ्री इन द सेल सायटोप्लाझम, नॉट ऑलवेज टुगेदर. दॅट बोथ द युनिट्स कम टुगेदर बाय द टाईम ऑफ प्रोटीन सिंथेसिस ओनली अँड नॉट ऑलवेज. सो ऑलवेज दो लार्जर युनिट इज सेपरेट, स्मॉलर युनिट इज सेपरेट. वेन प्रोटीन सिंथेसिस इज गोईंग ऑन बाय दॅट टाईम दॅट बोथ द युनिट्स कम टुगेदर अँड इट अपियर्स लाईक दिस स्ट्रक्चर. सो 70S टाईप ऑफ रायबोसोम इज डिवायडेड इन टू. आता त्याच्यामध्ये काय होतं की हा मध्ये फिट होणारा पार्ट सेपरेट सेपरेट आपण बघतो तेव्हा ते लहान मोठे दिसतात, दोन्ही एकत्र आले की एवढं युनिट दिसतं. म्हणून स्मॉलर युनिट लिहितात 30S आणि लार्जर लिहितात 50S. इंडिव्हिज्युअली वेन वी फॉलो बोथ द पार्ट्स दॅट आर, म्हणून त्याचं लिहिताना आपण 70S लिहिलंय पण तिथे जर बघितलं तर हा 30 आणि हा 50 आहे, म्हणजे ते 80 येत आहे. पण ते एकत्र आल्यानंतर जे टोटल युनिट आपण काउंट करतो ते 70 आहे. इंडिपेंडंट युनिट्स आर मोर अँड कॉमन बोथ, वेन बोथ गॅदर टुगेदर देन इट इज 70S. ओके सो दिस वन इज स्ट्रक्चर फॉर रायबोसोम अँड फंक्शन ओनली वन, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस. देन नेक्स्ट पार्ट मीझोझोम. मीझोझोम मीझोझोम इट इज जस्ट लाईक सेल मेम्ब्रेन. सो कंपोजिशन लाईक सेल मेम्ब्रेन. कंपोजिशन लाईक सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन बिकॉज दोज आर व्हॉट, टायनी फोल्ड्स ऑफ सेल मेम्ब्रेन इन साइटोप्लाज्म स्ट्रक्चर. टायनी फोल्ड्स ऑफ सेल मेम्ब्रेन इन साइटोप्लाज्म. साइटोप्लाज्म दॅट आर मीझोझोम्स. व्हॉट आर देअर फंक्शन? फर्स्ट दॅट वी कॉल प्रोकॅरियोटिक माइटोकॉन्ड्रिया और बैक्टीरियल माइटोकॉन्ड्रिया. प्रोकैरियोटिक माइटोकॉन्ड्रिया. मीन्स रेगुलेट रेस्पिरेटरी मेकानिज्म. सेकेंड प्रोडक्शन ऑफ सेल वॉल. प्रोडक्शन ऑफ सेल वॉल एंड इन सम बुक इट इज मेन्शन दॅट इट इज ऑल्सो हेल्पफुल इन द प्रोसेस ऑफ DNA डुप्लिकेशन. DNA डुप्लिकेशन. सो इन दिस वे विच पार्ट इज देअर? मीझोझोम. त्याच्यानंतरचा पार्ट आहे पिलाय फिम्ब्री. तो पिलायला आपण याच्यामध्ये स्ट्रक्चर म्हणजे फिंगर लाईक फोल्ड्स आहेत हे तुम्ही याच्यात खाली इथे मेन्शन करून घ्याल. दोन तीनच पार्ट राहिलेत आता. एक आहे फिम्ब्री. फिम्ब्री फिम्ब्री आर फिंगर लाईक प्रोजेक्शन. ते सेल मेम्ब्रेनचे एक्सटेन्शन्स आहेत सगळे. फिम्ब्री असो पिलाय असो पिलाय किंवा सिलिया फ्लाजेला ऑल अराइजेस फ्रॉम सेल मेम्ब्रेन. म्हणजे त्यांचं कंपोझिशन हे सेल मेम्ब्रेनशी मॅच होणार. फिम्ब्री टायनी फिंगर लाईक प्रोजेक्शन्स. क्लिंगिंग. क्लिंगिंग म्हणजे हँगिंग पर्पज, होल्ड फास्ट असं आपण त्याला म्हटलं. पिलाय हेल्प्स इन कॉन्जुगेशन अँड कम्युनिकेशन. टायनी फोल्ड्स आहेत झिगझॅग मार्जिनसारखे, हे फिंगर लाईक आहे. असे बोटांसारखे असतील तर फिम्ब्री आणि तिथल्या तिथे स्किन्सवर येणारे फोल्ड्स सारखे असतील तर पिलाय. आयदर कम्युनिकेशन ऑर कॉन्जुगेशन. अँड सिलिया फ्लाजेला फॉर मूवमेंट. ऑल आर डेरिवेटिव्ज ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ऑल आर डेरिवेटिव्ज ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आले लक्षात? सो दिस इज व्हॉट स्टडी ऑफ व्हॉट प्रोकॅरियोटिक सेल. नेक्स्ट इज स्टडी ऑफ युकॅरियोटिक सेल. हे आपलं आता
प्रॉपर रिविजन पण झाली आणि कलेक्शन पण झालं. टेबल कसा लिहायचा हे तुम्हाला तुमच्या आता लक्षात आलं. टेक्स्टबुक समोर ठेवायची, फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आणि त्याला फॉलो करत करत असे पार्ट्स आपण शोधायचे. दिस इज व्हॉट रिव्हिजन फॉर स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल मीन्स प्रोकॅरियोटिक सेल. नाउ वी गो फॉर स्टडी ऑफ यूकॅरियोटिक सेल. स्टडी ऑफ यूकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल्स आर टू प्लांट अँड ॲनिमल सेल. यूकॅरियोटिक सेल प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. ॲनिमल सेल So first we'll try to draw diagrams for both plant and animal cell. Plant cell will draw polygonal structure and it is provided with cell wall. Cell wall is present primary and secondary. This is outermost boundary of plant cell, double layered cell wall. Inside the cell wall, universal membrane, cell membrane present. This is cell membrane. Now we know that plant cell carry large vacuoles. Vacuoles are empty spaces found in the cell. And that vacuoles, cellar central vacuole also present. So here, suppose these are empty spaces, membrane bound empty spaces present in different cells. ठीक है, अशा काय आहे, व्हॅक्युअल्स आहे. अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हॅक्युअल व्हॉट वी फाउंड न्यूक्लियस इन प्लांट सेल इज शिफ्टेड टू पेरिफेरी. सो सपोज दिस इज न्यूक्लियस, न्यूक्लियस विथ न्यूक्लियोलस अँड क्रोमॅटिन मटेरियल इनसाइड. क्रोमॅटिन मटेरियल मीन्स दॅट इज DNA. Right? So this is nucleus present. Then these cells carry chloroplast, photosynthetic site, chloroplast. So such type of oval structure present randomly, more concentrated in the cells of leaf. Concentration is variable. Such type that we call chloroplast. Then mitochondria, it is powerhouse of cell, characteristic of both plant and animal cell. So these all parts are arranged randomly. Tell a specific place as such nahi, random arrangement. So in this way, this discoidal structures that we call mitochondria. So chloroplast, mitochondria. Then one more common membrane bound organelle that we found in both plant cell as well as animal cell, that we call endoplasmic reticulum. So endoplasmic reticulum will found, gather around the nucleus. Gather around the nucleus. Endoplasmic reticulum. And this endoplasmic reticulum near the nucleus carry ribosomal bodies on the surface and that we call RER. What we call it as RER, rough endoplasmic reticulum, because on its surface
what will form? Ribosomes are connected. Ribosome, tiny ribosomal bodies which are gathered around endoplasmic reticulum, and this endoplasmic reticulum and some ribosomal bodies are free also in cytoplasm. Some ribosomes are free in cytoplasm, some are attached to the surface. Then from endoplasmic reticulum, the secretory unit of the cell is produced, that we call Golgi body. So these are few Golgi bodies we also draw in the cell. Golgi bodies which are appear in this way. These are Golgi bodies. Dictyosome. In plant cell, Golgi bodies we call dictyosome. Those are mostly present like this. So these are Golgi bodies. Then ground substance of the cell, that we call what? Cytoplasm. So this carry cytoplasm also. Cytoplasm. Okay. So this is what diagram for plant cell. Now in your textbook, that different types of crystals means collection of unwanted material which may occur in vacuoles, and that vacuoles are shows with variety type of crystals, but that is not compulsory part, so we will not take into consideration here, but it is given in your book. So now we'll try to label the things in the cell. First is cell wall. First is cell wall. Second is vacuole. Third is plasma membrane or cell membrane. Anything you can write. Plasma membrane. Then this is chloroplast, membrane bound structure. Chloroplast. Mitochondria. Mitochondria. Golgi body. Golgi body. In plant we call it as dictyosome. Dictyosome. Then this is cytoplasm. Cytoplasm. Then these red color tiny bodies are ribosomes. Ribosome. Then this one around the nucleus is RER, rough endoplasmic reticulum, and this is brain of the cell, nucleus. So these are different parts that we observe in plant cell. आता प्रत्येक बुक मध्ये डायग्राम वेगवेगळे दिलेली असते, जस्ट सेक ऑफ अंडरस्टँडिंग, स्कीमॅटिक प्रेझेंटेशन. यू शुड नो दॅट सेल इज मेड अप ऑफ हाऊ मेनी पार्ट्स अँड व्हॉट आर देअर लेबल्स, व्हॉट इज देअर लोकेशन, स्पेशली न्यूक्लियससाठी, अँड व्हॅक्युअल मेजर पार्ट ऑफ द सेल सायटोप्लाझम इन प्लांट सेल. आपण आपल्या मनाने पण ही असे डायग्राम काढू शकतो. बुकमध्ये आहे एक्झॅक्ट तशीच आली पाहिजे, नॉट नेसेसरी. बुकमध्ये हे सगळे पार्ट आहेत, आपण जे पार्ट दाखवू ते स्पष्ट समोरच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. बुकमध्ये असे काहीतरी बारीक बारीक काहीतरी काढलेलं असतं, ते आपल्याला प्रॉपर व्हिज्युअलाइज होत नाही, मग आपण पण तसंच फॉलो करतो. तर बेटर काढा प्रत्येक एक पार्ट डोक्यात आणा की त्यात हे असतं, हे असतं, हे असतं, आणि रँडमली दाखवा. That is what? Diagram for plant cell. सगळे parts आपण proper दाखवणं महत्त्वाचं आहे. बुक मधली ॲज इट इज कॉपी करता आली, वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. बट अदरवाईज ट्राय टू रिमेंबर इन सच वे की त्याच्यात कोणते कोणते पार्ट्स आहेत आणि ते आपल्याला डिस्टिंक्टली दिसत आहे. आता इथे थोडी गडबड झाली, ए सी आर पण आपण काढू शकतो. आपण एक व्हॅक्युअल कमी करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ते मेम्ब्रेन जवळ असणारं ए सी आर आहे जे काढलं नाही मी इथे.
smooth endoplasmic reticulum, which is normally nearby what? Cell membrane. हे असे त्याचे काय असतील, कनेक्शन्स असतील. लाईकवाईज इन दिस वे, दिस इज वॉट वी कॉल एस ई आर, स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. असं एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम तुम्ही दोन पार्टमध्ये दाखवलं, बरोबर. मग ही झाली डायग्राम प्लांट सेलची. नाव ॲनिमल सेल, देर इज नो स्पेसिफिक शेप विल फाउंड फॉर ॲनिमल सेल. एनी रँडम शेप यू कॅन ड्रॉ बिकॉज दिस आउटरमोस्ट कव्हरिंग हे सेल मेम्ब्रेन आहे, लाइपोप्रोटीन स्क्वीझी आहे, त्याच्यामुळे त्याचा शेप हा परफेक्ट मेंटेन होत नाही. ओके, दिस इज आउटरमोस्ट बाउंड्री सेल मेम्ब्रेन. नाव इन ॲनिमल सेल मोस्टली न्यूक्लियस ऑक्युपाईड सेंट्रल पोझिशन. न्यूक्लियस ऑक्युपाईड सेंट्रल पोझिशन. न्यूक्लियस इज ॲक्च्युली डबल लेअर्ड मेम्ब्रेन दॅट विल स्टडी बाय द टाइम ऑफ स्टडी ऑफ न्यूक्लियस. दिस इज सेंट्रल न्यूक्लियस. अराउंड द न्यूक्लियस आर ई आर, जो तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात दिसतो कम्पेअर टू प्लांट सेल. दिस इज रफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. दीज आर ट्यूब्यूल्स और सिस्टर्नी, कॉम्पैक्ट अरेंजमेंट ऑफ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम in the cell that we call what? Cisternae. Cisternae of endoplasmic reticulum, which is actually it is present all over the cell. आपण सिम्बॉलिक काढतोय, जास्त गिजगिज केली की काही समजत नाही काय काढलंय, म्हणून एक एक सिम्बॉलिक काढायचं आपल्या सेक ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, लिटिल बिट बेटर स्टे शेप, थोडा फारच वेळ आपला राहतो. ठीक आहे, मग आता याच्यावर तुम्ही दाखवणार रायबोझोमल बॉडीज, म्हणजे हा आर ई आर झाला. रायबोझोम बॉडी चिपकले म्हणजे आर ई आर, आणि न्यूक्लियस पासून दूर सेल मेम्ब्रेन जवळ गेला तिथे रायबोझोम सहजासहजी नाही पोहोचत, मग तो झाला एस ई आर. काय झाला? एस ई आर. झाला एस ई आर, स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम इन द फॉर्म ऑफ सिस्टर्नी. त्याच्यानंतर गॉल्गी बॉडीज, गॉल्गी बॉडीज एक 10-15 गॉल्गी बॉडीज काढा, 4-5 काढा, तुमच्या डायग्रामच्या साईजला विचार करून काढा. कम्पेअर टू प्लांट सेल, ॲनिमल सेल कॅरी मोअर गॉल्गी बॉडीज. ठीक आहे, नंतर आता माइटोकॉन्ड्रिया, पॉवर हाउस ऑफ सेल, रँडमली 5-7 काढून टाकायचं. लाईकवाईज दीज आर सिम्बॉलिक माइटोकॉन्ड्रिया. नाउ हियर इन animal cell, most important cell organelle present for cell division, which is absent in plant cell, that are centrioles.
centrioles which are associated with nuclear membrane. Nearby nuclear membrane, two centrioles present which are absent in plant cell. One more cell organelle that we call lysosome. Lysosome. Lysosome suicide bag of cell and that are carried by what? This animal cell absent in plant cell. So these are lysosome. Lysosome. That are enzyme filled vesicles, lysosome. Ribosomal bodies are also found free. May attach on endoplasmic reticulum or even on nuclear membrane and present free also. Ribosome. Then what is there? Vacuoles. That vacuoles are very rare, may be absent also or present. Very few and small in size. अशे चुकून असल्या तर छोट्याशा vacuoles असू शकतात, chances कमी. ठीक आहे. So these are all variety of what parts of cell in animal cell. So the outermost covering that we call plasma membrane. Plasma membrane. And plasma membrane encloses basic ground substance that is cytoplasm. That is cytoplasm. This ground substance is cytoplasm. Cytoplasm. Then these are Golgi bodies. Golgi body. Then this is RER, rough endoplasmic reticulum. This one is centriole. Centriole. This is nucleus. Nucleus. If any small vacuole, this is ribosome. Ribosome. Lysosome, mitochondria, mitochondria, RER, sorry, SER, very sorry, SER, smooth endoplasmic reticulum. These are what? Different parts of animal cell. So these are diagrams for plant cell and animal cell. तुम्ही तुमच्या मनानी पण डायग्राम काढू शकता. एक्झॅक्टली बुक मधली कॉपी करणं गरजेचं नाही. करून येत असेल, पार्ट समजत असतील, वेल अँड गुड. पण त्याच्यामध्ये असे किचपिच किचपिचवाले पार्ट समजत नाही, मग आपण उगीच काहीतरी काढायचं म्हणून काढतो. बघून काढताना जमतंय, परीक्षेत काढताना जमणार नाही. बेटर आपल्याला कळलंय प्लांट सेलचा शेप फिक्स आहे, ॲनिमलचा नाही. आउटर कव्हरिंग सेल वॉल आहे, तिथे सेल मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्याच्या आत काय काढायचं ही आपली चॉईस आहे. फर्स्ट डिसाइड पोझिशन ऑफ न्यूक्लियस. हिअर ड्यू टू सेंट्रल लार्ज व्हॅक्युअल न्यूक्लियस शिफ्टेड टू पेरिफेरी. हिअर न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर अँड अराउंड दॅट यू कॅन ड्रॉ रँडमली ऑल पॉसिबल पार्ट्स ऑफ द सेल. That all together we call membrane-bound cell organelles. काय म्हणतो आपण त्यांना? Membrane-bound cell organelles. Like mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum, Golgi body, lysosome, etc. etc. All are membrane-bound structure and it is unique feature of eukaryotic cell. Most important is well-defined membrane bound true nucleus will found in both the cell, plant and animal. So that cell we call eukaryotic cell. What we call eukaryotic cell. Okay, now your all time favorite question
on that is distinguish between plant cell and animal cell. Hope diagram सगळ्यांच्या काढून झाल्या असतील. तर मी आता ते रब करणार आहे कारण माझ्याकडे बोर्डवर लिहायला जागा नाही म्हणून. तर तुम्ही त्या डायग्राम्स इथल्या बघून काढू शकता किंवा टेक्स्टबुकमधल्या आणि मग तुमचा फेवरेट क्वेश्चन आपल्याला लिहायचा आहे प्रेझेंट ॲब्सेंटच्या बेसवर. दॅट इज व्हॉट डिस्टिंग्विश बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. डिस्टिंग्विश बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. Plant cell, animal cell. Now diagrams are there with you and so you can observe that and simply try to find out difference on the basis of present absent. Right? So in plant cell, what cell wall is present? In animal cell, absent. Cell wall is absent. Second, chloroplast or plastids, colored pigment. Chloroplast is present. Animal cell absent. Then lysosomes. Lysosomes are absent. Plant cell. Animal cell present. Then what is next? Vacuoles. Vacuoles are large. Large. In animals, small are absent. Small are absent. Then next one, centrioles. Centrioles are absent. Animal cell centrioles are present. Centrioles are present. Now plant cell when possesses chloroplast, it is autotrophic, prepare own food, autotrophic mode of nutrition. Nutrition. Animal cell, chloroplast absent, so heterotrophic. Heterotrophic mode of nutrition. Then plant cell, what? Centrioles are absent and without centriole cell division occur, that we call acentric cell division. Acentric cell division in plants and in animals centric cell division. Centric cell division. In plant cell, that cell wall present around the cell is become dead by maturity and that's why plant cell may be that's why plant cell shows fixed shape. Fixed shape. Here in animal cell, shape is variable. Shape is variable. Okay. So this one you can see. It is difference between प्लांट अँड ॲनिमल सेल. हे तुम्ही फिफ्थ सिक्स स्टँडर्डपासून लर्न केलेला पार्ट आहे तर ते सगळे पार्ट तुमचे तोंडपाठ आहेत आणि मोस्टली आपण इझी टू अंडरस्टँड म्हणून काय करतो प्रेझेंट ॲब्सेंटच्या बेसिसवरच लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो की प्लांट सेलमध्ये हे आहे ॲनिमल सेलमध्ये नाही व्हाईस वर्सा राईट अँड दॅट इज इझी टू कम्पेअर बोथ द टाईप ऑफ यू कॅरिओटिक सेल. वन मोर पॉईंट यू कॅन ॲड पोझिशन ऑफ न्यूक्लियस. Due to presence of central vacuole, nucleus in animal cell is peripheral. Peripheral. Peripheral means present at boundary.
and animal cell nucleus is central. Nucleus is central. ठीक है. सो इन दिस वे डायग्राम बघून आपण जे डिफरन्सेस सहज लिहू शकतो त्याच्यावर तुम्ही प्लांट सेल ॲनिमल सेल डिस्टिंग्विश करा. इट इज युअर बेसिक क्वेश्चन टू अंडरस्टँड बेसिक पार्ट्स ऑफ यूकॅरियोटिक सेल. क्लिअर. सो दिस इज वॉट डिफरन्स बिटवीन प्लांट अँड ॲनिमल सेल. इन नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ द स्टडी ऑफ यूकॅरियोटिक सेल मीन्स वेअर इट इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ. तिथे आपण ती यूकॅरियोटिक सेल म्हणून स्टडी करणार आहे. नॉट ओनली प्लांट नॉट ओनली ॲनिमल. ऑलरेडी डिफरन्स लिहून झाला. नाव वी कंबाईन ऑल द पार्ट्स अँड स्टडी अंडर वन रूफ स्ट्रक्चर ऑफ यूकॅरियोटिक सेल. सो दॅट विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन बाय बाय.